तर आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरती शिंदे गटानं टीका केलेली आहे. ठाकरे गटाची महापत्रकार परिषद नाही तर हास्य जत्रा होती असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ड्रामा ऍक्शन आणि हास्य जत्रा असणारा हा इव्हेंट होता असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. तर व्हिडिओ सोबत आक्षेप नाही, निवडणुकीची प्रक्रिया केली असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलंय. पण घटनेत बदल केल्याच्या पत्रामध्ये उल्लेख नसल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आजची मला वाटतं पत्रकार परिषद ती नव्हतीच, मुळात तो एक असलेला इव्हेंट होता. मग या इव्हेंटमध्ये काय होतं, ड्रामा होता, ॲक्शन होतं आणि हास्यजत्रासुद्धा होती. असे वेगवेगळे महाभाग त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. एखादी बाजू कशा पद्धतीने मांडली गेली पाहिजे ज्यामुळे लोकांना ते खरं वाटेल, हा उद्देश त्यामागं होता. परंतु याचा जर सार काढला तर मला असं वाटतं की संजय राऊत जिंकले, उद्धव ठाकरे हरले. व्हिडिओच्या बद्दलचं आमचं ऑब्जेक्शन नाही आहे. मुळामध्ये घटनेमध्ये बदल केल्यानंतर ती घटना बदल हा तुम्हाला इलेक्शन कमिशनरकडे मांडावा लागतो. त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही की आम्ही घटनेमध्ये असा बदल करतोय, याला मान्यता द्यावी. त्यांनी निवडणुकीची प्रोसेस पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल कुणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही.